बातमी जळगावमधून गिरणा नदी काठावरच्या पिंपरी हाटमध्ये गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वारू चोरी होत होती, त्यामुळे गावातल्या शेती तसंच पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींच्या पाण्याची पातळी खालावत चालली होती, त्यामुळे वाळू चोरी थांबलीच पाहिजे असा निर्णय गावकऱ्यांनी एकजुटीनं घेतला. अखेर 14,000 रुपयांची लोकवर्गणी गोळा करून गिरणा नदीकडे जाणाऱ्या रस्त्यालाच गावकऱ्यांनी असं कुलूपबंधक गेट बसवलं. विशेष म्हणजे तहसीलदार तसंच प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते या गेटला टाळं ठोकून वाळू बंदी करण्यात आली. सर्व गाव एक झालं आणि यांनी स्वतः ठरवलं की आता आपल्याला या गावातली वाळू चोरी ही पूर्णपणे रोखायची आहे. वाळू चोरी रोखली गेली तर या ठिकाणी पाण्याची पातळी जी आहे, जी खालावत चाललेली आहे दिवसेंदिवस, ती खालावणार नाही. आणि म्हणून हे सर्व एकत्र आले आणि यांनी या ठिकाणी नदीतून बाहेर जाणारा गावाकडे एकमेव रस्ता आहे आणि त्या रस्त्यालाच त्या ठिकाणी लोखंडी बॅरिगेटिंग केलेलं आहे, त्याला कुलूप लावलेलं आहे. जे सामान्य नागरिक होते ते आपसात चर्चा करायचे पण बाहेर कोणी बोलत नव्हतं, पण यावेळेस आता सगळ्यांचा स्वाभिमान जागा झाल्यानंतर प्रत्येकाने ठरवलं आणि एकत्र आल्यानंतर सगळ्यांनी आता ठरवलं की वाळू चोरी करू उद्यायची नाही आणि त्याच्यामुळे हे गेट बसवण्यात आलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.